मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आता परिवर्तनाची नांदी आहे. या ठिकाणी ही निवडणूक जशी मोदीजींना निवडून देण्याची निवडणूक आहे, तशी सावनेर क्षेत्रामध्ये माफिया राज संपवण्याची निवडणूक देखील हीच आहे. माफिया राज संपवण्याकरता मुहूर्तमेढ या निवडणुकीत आपल्याला रोवायची आहे. आणि मग विधानसभेची निवडणूक येते आहे, त्याच्यामध्ये माफिया राज आपल्याला संपवायचा आहे. बंधू भगिनींनो, हे जे रेती चोर आहेत, या रेती चोरांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. हे जे माफिया आहेत, जे लोक लुटतायत, जे लोक त्रास देतात, जे खोट्या केसेस करतायत, जे दादागिरी करतायत, अशा सगळ्या दादागिरी करणाऱ्यांची ही दादागिरी संपवण्याकरता आता सगळे लोक आपल्या सोबत जुळतायत. लोकांना दादागिरी नकोय, लोकांना विकास हवाय, लोकांना आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत राहणारे नेते हवे आहेत. आपल्या सुखदुःखामध्ये ज्यांच्याकडे आपल्याला ताठ मारेनं जाता येईल, जे नेते आपल्याशी भावाप्रमाणे वागतील, नेत्याप्रमाणे वागणार नाहीत, असे नेते आपल्याला हवे आहेत. आणि ही दादागिरी मोडून काढण्याकरता मी तुम्हाला निश्चितपणे शब्द देतो, या मंचावरच्या नेत्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने मी स्वतः या ठिकाणी उभा आहे. आम्ही या क्षेत्रातली दादागिरी मोडून काढणार आहोत, पण त्याची सुरुवात आपल्याला या निवडणुकीपासून करायची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राजू पारवेंना धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. त्यांना निवडून आणलं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री होतील, मोदीजींच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये, एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आपण सगळे मिळून विकासाकडे अग्रसर होऊ, आणि दुसरीकडे एक नवीन सुरुवात या सावनेर मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण करू. मला माहिती आहे कळमेश्वरचा आशीर्वाद तर नेहमी आपल्याला लाभलेलाच आहे, कळमेश्वर नेहमीच आपल्या पाठीशी राहतं, पण आता सावनेर मतदारसंघातलं एकूण एक गाव हे आपल्या पाठीशी राहणार, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.